लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं असे ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले पण त्यांचे स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे, कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. वज्रधारी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत आहेत पुणे पदवीधर मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक सोमनाथ साळुंखे सर. नमस्कार. आपण त्यांच्याकडून या पदवीधरांच्या प्रश्नांबाबत याचबरोबर त्यांची जी उमेदवारी आहे त्या उमेदवारीबाबत चर्चा करणार आहोत. स्वागत आहे सर आपलं. नमस्कार. जेव्हा पदवीधराची निवडणूक जाहीर झाली त्यावेळी वेगवेगळ्या पक्षांनी हळूहळू त्यांचे उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आणि ती सुरुवात केल्यानंतर जे उमेदवार समोर आले ते उमेदवार जर आपण बघितले तर उमेदवार भांडवलदार आहेत, याचबरोबर पैसेवाले आहेत, याचबरोबर उच्चवर्णीय आहेत. वंचित बहुजन आघाडीने सोमनाथ साळुंखेंना उमेदवारी देण्यामागची भूमिका काय? नक्कीच सागरजी, तुम्ही आत्ता खुलासा केलात. साधारणपणे 5 तारखेपासून ह्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. वंचित बहुजन आघाडीनं माझी उमेदवारी मार्च महिन्यामध्ये घोषित केली आणि राजकीय पक्षांच्या उमेदवाराच्याकडे जर आपण बघितलं तर 12 तारखेला अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना साधारणपणे 1 दिवस अगोदर ह्या उमेदवारांची घोषणा झाली. आणि निश्चितपणे हे उमेदवार भांडवलदार आहेत आणि कारखानदार आहेत, सर्वसामान्यातले हे मुळात नाही आहेत. आणि आमची किंवा माझी भूमिका किंवा माझी उमेदवारी जाहीर करण्यामागे उद्देश हाच होता की आपण सर्वसामान्य पदवीधरांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून श्रद्धेय बाळासाहेबांनी साधारणपणे 6 महिन्यापूर्वी उमेदवारी जाहीर केली की जेणेकरून आम्हाला 5 जिल्ह्यातल्या जवळपास 58 तालुके 6,820 गाव ह्या मतदारसंघामध्ये येतात, तर ह्या प्रत्येक भागापर्यंत पोचता येईल. आपण ही निवडणूक का लढवतो आहे हा विचार शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या पदवीधरापर्यंत पोचवता येईल ह्या उद्देशानं आम्ही लवकर उमेदवारी जाहीर केली आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आमच्याकडे वेळ मिळाला त्यामुळे आम्ही प्रत्येक उमेदवार मतदारापर्यंत पोचलो. आमचा अजेंडा त्या मतदारापर्यंत आम्ही सांगितला की जो वेळ ह्या राजकीय पक्षांना मिळालेला नाही, अगदी त्यांचे उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित नव्हते, बरीचशी बंडखोरी आपल्याला बघायला मिळते की त्याच्यामध्ये नाराजी होऊन बाकीच्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरलेले आहेत, तर ही परिस्थिती त्या पक्षामध्ये आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये अशी कुठलीही परिस्थिती नाही. निश्चितपणे आम्ही लवकर उमेदवारी घेतल्यामुळं किंवा काम सुरू केल्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये यश वंचित बहुजन आघाडीला आहे. एका वंचित समूहाचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय, काही काळासाठी असं धरूयात की वंचित आघाडीकडनं तुम्हाला उमेदवारी मिळाली नसती तर तुमच्या पाठीमागे राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली असती का, किंवा भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली असती, किंवा जे प्रमुख पक्ष आहेत त्यांनी तुम्हाला उमेदवारी दिली असती, काय परिस्थिती आहे? नक्कीच साधारणपणे विषय असा आपण म्हणू शकतो, निवडणुकीची तयारी आम्ही मागच्या डिसेंबर महिन्यापूर्वी केली. अंतिम नोंदणीचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये होता. त्यानंतर कोणत्या पक्षाकडे उमेदवारी असावी ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा केली. राष्ट्रवादी ही निवडणूक लढवतं, भाजप ही निवडणूक पूर्वीपासून लढवतं, काँग्रेस आणि शिवसेना ही निवडणूक पूर्वीपासून लढवत नाही, पण हे राजकीय पक्ष प्रस्थापितानाच कायम संधी देतात असं चित्र आत्तापर्यंत बघायला मिळालं. मग आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला ह्यांनी का उमेदवारी द्यावी? तसा मी नाभिक समाजामध्ये जन्माला आलो आहे आणि माझा समाज एक छोटा समाज आहे. आजकाल राजकारण हे जातीपातीवरती चाललं जातं, छोट्या समाजाला संधी फार क्वचित मिळते आणि बऱ्याच अंशी हे प्रस्तावित पक्ष छोट्या समाजाला संधी देत नाहीत असं महाराष्ट्रामध्ये चित्र आपल्याला बघायला मिळतं. मग आपल्याला उमेदवारी देणार कोण, आपल्याला संधी ह्या विधिमंडळामध्ये निवडणूक लढवण्याची देणार कोण? तर आम्ही श्रद्धेय बाळासाहेबांच्याकडं गेलो, त्यांच्याशी चर्चा केली आणि निवडणूक लढवण्याची मनोदय व्यक्त केला आणि साहेबांनीही त्या गोष्टीला पाठबळ दिलं आणि उमेदवारी जाहीर केली. निश्चितपणे इतर पक्षाचा विचार आम्ही अजिबात केला नाही, कारण त्यांचं पूर्वीपासूनचं निवड प्रक्रिया, उमेदवारांची निवड प्रक्रिया जी असते ती आपल्यासमोर आहे आणि तिथून 100% संधी मिळायचाही प्रश्न आहे ना आपल्या विचारधारेमध्ये ते बसणारही नाही.
पदवीधरचे जे आमदार आहेत ते चंद्रकांत पाटील दोन वेळा आमदार होते. अरुणांना पण त्याच्या अगोदर निवडणूक त्यांनी लढवली आहे आणि याच्या अगोदर पण अनेक आमदार झालेले आहेत. नेमके पदवीधरांचे प्रश्न आजपर्यंत जे आमदार झाले त्यांच्याकडून. शिलाई मशीनचा सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन. आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन. आमचा पत्ता एसटी स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडी शॉपी विजया मेडिकल जवळ भिटा. आजच भेट द्या. नेमके प्रश्न काय आहे? अगदी बरोबर सागरजी, ह्या मतदारसंघामध्ये विशेष करून पदवीधरांचा प्रतिनिधित्व करणारा सदस्य विधिमंडळात जायला पाहिजे होता, पण दुर्दैवानं ह्या मतदारसंघाकडे राजकीय पुनर्वसन केंद्र म्हणून बघितले गेले. म्हणजे जी मंडळी विधानसभेमध्ये पराभूत होतात किंवा ज्या मंडळींना त्यांच्या मतदारसंघामध्ये निवडून येण्याची संधी मिळत नाही अशी मंडळी ह्या मतदारसंघाचा वापर करून घेतात. अगदी चंद्रकांत पाटील मागच्या दोन टर्म आमदार होते. एक दुर्दैवाची गोष्ट अशी, खरोखर जर त्यांना पदवीधरांच्याविषयी कळकळ असता तर एक वर्षाचा कालावधी शिल्लक असताना पदवीधरांना वाऱ्यावरती सोडून ते गेले नसते. कारण विधानसभेची निवडणूक लागली ते विधानसभेच्या मैदानात गेले. लॉकडाऊनमध्ये आपण बघितलं की पदवीधरांचे प्रश्न किती गंभीर झाले, नोकरदारांच्या समस्या गंभीर झाल्या आणि एक वर्षापासून ही जागा रिक्त आहे. म्हणजे हा काही चेष्टेचा विषय नव्हे. प्रत्येक वेळी पदवीधरांच्या भावनांशी खेळायचं, पदवीधरांच्या प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि हा एक मतदारसंघ कुणाची तरी सोय म्हणून बघायचं हे आजपर्यंत ह्या प्रस्थापितांनी केलेलं राजकारण आहे. ह्या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे पदवीधर हे मोडून काढतील. कारण इथं कुणीही प्रस्थापित आणि कुणाचंही राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पदवीधर आता मतदान करणार नाहीत. सामान्य घरातला जो सामान्य पदवीधरांचे प्रश्न जाणून घेतो असा प्रतिनिधी 100% विधिमंडळामध्ये पाठवण्याचा निर्धार पदवीधरांनी केलेला आहे. दुसरा विषय, तुम्ही सांगितलात की अरुण लाड या ठिकाणी उभे आहेत. 6 वर्षापूर्वी अरुण लाड उभे होते याच मतदारसंघामध्ये. गेल्या 6 वर्षामध्ये पदवीधरांच्या विषयी त्यांनी एक शब्दही काढलेला नाही आणि पुन्हा निवडणूक लागल्यानंतर ते ह्याच निवडणुकीमध्ये निवडणूक लढवतात, उमेदवारी घोषित करतात. म्हणजे 6 वर्ष तुम्ही पदवीधरांसाठी कुठलंही काम करत नाही आणि परत तीच निवडणूक लढवण्यासाठी पुढे येता. म्हणजे निवडणुकीच्या वेळी तुम्ही ह्या रणांगणामध्ये येता असा त्याचा अर्थ आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपल्याला ठाऊक आहेत की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शेवटच्या टप्प्यामध्ये ते चर्चेत आले. मुळात ते विधानसभेचे उमेदवार, विधानसभेला इच्छुक असणारे उमेदवार. माझं आपल्या माध्यमातून असं आवाहन आहे की भाजपच्या उमेदवारांना असं जाहीर करावं की इथून पुढे मी विधानसभेची उमेदवारी लढवणार नाही, मी फक्त आणि फक्त पदवीधरांसाठीच काम करेन असं त्यांनी जाहीर करावं. नाहीतर होतं आहे काय की पुन्हा विधानसभेची निवडणूक लागली की ही माणसं परत विधानसभेला उभी राहतात आणि पदवीधरांना वाऱ्यावरती सोडून देतात. ह्या प्रकारचं आजपर्यंत चालत आलेलं आहे. इथून पुढं पदवीधर मात्र ह्या गोष्टी बघून घेतो आहे की कशा पद्धतीने ह्या निवडणुकीमध्ये मतदान करायला पाहिजे आणि कुणाला निवडून द्यायला पाहिजे. आणि 100% माझा आत्मविश्वास आहे किंवा वंचित बहुजन आघाडीचा आत्मविश्वास आहे की ह्यावेळी पदवीधर योग्य तो निर्णय घेतील आणि आपल्यातलाच एक प्रतिनिधी विधिमंडळामध्ये पाठवतील. आपले जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांना पदवीधरांच्या प्रश्नांचं नीट आकलन तरी आहे का? त्यांनी या क्षेत्रात काही काळ काम केलंय का? त्यांची अशी कुठली संघटना आहे का? काय नेमकी वस्तुस्थिती आहे? आता उमेदवार आपल्या सगळ्या समोरच आहेत. पदवीधरांच्या विषयी काम केलं असतं तर ते अगोदर चर्चेतही आले असते. कुठल्याही प्रकारचं काम केलेलं चर्चा आजपर्यंतची बघायला मिळालेली नाही. अचानक निवडणुकीच्या वेळी ते जाहीर झालेत. मुळात एखाद्या पक्षाकडं निवडणुकीच्या वेळी उमेदवार शोधायला लागणं ही शोकांतिका आहे. कारण जर एखादा उमेदवार 5-6 वर्ष काम करत असेल तर निसंकोचपणे त्यालाच उमेदवारी मिळायला पाहिजे. पण दोन्ही राजकीय पक्षाकडे असा एकही उमेदवार नव्हता की ज्यानं गेल्या 6 वर्षामध्ये पदवीधरांसाठी काम केलेलं आहे. निवडणुकीच्या वेळी अचानक इच्छुकांची गर्दी होते आणि त्यातून मग निवडला जातो हे दरवेळेप्रमाणे ह्यावेळी झालेलं आहे. नेमका जेव्हा एखादा विद्यार्थी पदवी घेतो आणि तो या मार्केटमध्ये जातो त्यावेळेस आपण बघतो की आज शिक्षकाची पदवी घेतलेला शिक्षक विनाअनुदानित शाळांमध्ये त्याचं शोषण होत आहे. इंजिनियर आज बेरोजगार आहे. जे वेगवेगळ्या कौशल्य असणारे विद्यार्थी जे आहेत ती सुद्धा आज आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व IBS आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला
मायनी रोड विटा जिल्हा सांगली। बेरोजगार आहेत, ह्या नेमका ह्या बेरोजगारीच्या प्रश्नांवरती एक उमेदवार म्हणून आपला अजेंडा काय असणार आहे? निश्चितपणे मी एका इंजिनिअरिंग कॉलेजवरती गेल्या 14 वर्ष प्राध्यापक म्हणून सेवा बजावतोय। एक सुरुवातीच्या 5-6 वर्षामध्ये इंजिनिअरिंगच्या ह्या क्षेत्रामध्ये खूप चांगली संधी मुलांना होती, परंतु ह्या 7 ते 8 वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की विद्यार्थी इंजिनियर होतात, पालक त्याच्यामध्ये खूप पैसे घालतात, विद्यार्थीही मोठ्या अपेक्षेने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा रोजगार त्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये दिसत नाही। ही परिस्थिती जशी इंजिनिअरिंगची आहे तशी सर्वच प्रोफेशनल कोर्सेसच्या बाबतीमध्ये आहे। जेवढी मार्केटमध्ये डिमांड आहे त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी बाहेर पडतात, त्यामुळे हा असमतोल निर्माण झालेला आहे। राजकीय मी तर असं म्हणेन की शासनाकडे असा कुठलाच डेटा उपलब्ध नाही की इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स सध्या किती आहेत, मेडिकल ग्रॅज्युएट्स किती आहेत, फार्मसी ग्रॅज्युएट्स किती आहेत, आर्ट्स कॉमर्स सायन्स ग्रॅज्युएट्स किती आहेत। जर हा डेटा शासनाकडे असेल तर शासन ठरवू शकेल की ह्या ग्रॅज्युएटसाठी काय रोजगार निर्मिती करायला पाहिजे, कोणत्या ग्रॅज्युएटसाठी कोणती रोजगार निर्मिती करायला पाहिजे, असा कुठलाच डेटा शासनाकडे नाही। वंचित बहुजन आघाडीनं आम्ही जो जाहीरनामा किंवा अजेंडा आज सादर केलेला आहे त्याच्यामध्ये आमची पहिली मागणी आहे की पदवीधरांची स्वतंत्र जनगणना व्हायला पाहिजे। जर पदवीधरांची स्वतंत्र जनगणना झाली तर आपल्याला कळेल की कोणता ग्रॅज्युएट किती प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये उपलब्ध आहे आणि त्यानुसार मग रोजगार निर्मिती त्या ठिकाणी करता येईल। पदवीधरांचा बेरोजगार हा खूप मोठा प्रश्न सध्या भेडसावतो आहे। लॉकडाऊनमध्ये तर अत्यंत भयानक परिस्थिती पदवीधरांच्यावरती ओढवली, बेरोजगारीचा प्रश्न भयानक आहेच, त्याचबरोबर उच्च शिक्षणाचा प्रश्नही पदवीधरांच्या समोर आहे की उच्च शिक्षणाला पूर्वीसारख्या शिष्यवृत्ती आता मिळत नाहीत, पदवीधरांना उद्योगधंद्यासाठी पोषक वातावरण आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये दिसून येत नाही। एखादा ग्रॅज्युएट ज्यावेळी ग्रॅज्युएशन पूर्ण करतो त्याला एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर कुठल्याही प्रकारचं सहकार्य शासनाकडून त्याला आर्थिक पाठबळ सवलत अशा कुठल्याही प्रकारचं धोरण शासनाचं दिसून येत नाही, त्यामुळे पदवीधर हा हताश झालेला आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आणि बाकीच्या सर्व गोष्टीचा विचार केला तर एक पदवीधरांच्या मनामध्ये ह्या व्यवस्थेच्या ह्या प्रस्थापितांच्या मनामध्ये विरोधात एक राग आहे। आपण जे सांगितलं ती सगळी वस्तुस्थिती आहे, पण ह्या वस्तुस्थितीतनं मार्ग काढण्यासाठी पुढं काय करणार आहात तुम्ही, तुमचा वचननामा काय आहे? अगदी निश्चितपणे मी सुरुवातीलाच म्हटलं की पदवीधरांची जर जनगणना झाली तर आपल्याला कळेल की कोणत्या पदवीधरांची जास्त संख्या आपल्या भागामध्ये आहे आणि त्या विशिष्ट क्षेत्रातली रोजगार निर्मितीसाठी शासनाकडे आपण रेटा लावू शकतो। नंबर 2, आपल्या पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आता पुणे पदवीधर मतदारसंघात जर आपण विचार केला तर पुणे ह्या शहरामध्येच रोजगार संधी बऱ्यापैकी उपलब्ध आहेत आणि सांगली कोल्हापूरची मुलं पुण्यामध्ये रोजगार संधीसाठी जातात। आई वडील सांगली कोल्हापूरमध्ये राहतात म्हणून चेष्टन असं म्हटलं जातं की सांगली आणि कोल्हापूर ह्या पेन्शनर सिटी आहेत असं म्हटलं जातं। ॲक्च्युली ह्या मतदारसंघामध्ये शासनाच्या वतीनं असं धोरण करायला पाहिजे की ह्या केंद्रीकरण जे झाले रोजगाराचं त्याचं विकेंद्रीकरण व्हावं, म्हणजे सोलापूरसारख्या ठिकाणी रोजगार निर्मितीच्या संधी जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्या। कोल्हापूरला तर कागल 5-स्टार MIDC आहे पण तिथं रोजगारची संधी फारशी उपलब्ध नाही। तिथं जर रोजगार संधीसाठी प्रोत्साहन देण्यात आलं, सवलती रोजगार निर्मितीसाठी शासनाच्या वतीनं देण्यात आल्या, पोषक वातावरण जर निर्माण करण्यात आलं तर ह्या भागामध्ये रोजगार निर्मिती होईल आणि पदवीधरांना निश्चितपणे स्थानिक रोजगार या ठिकाणी मिळून जातील। रोजगार हाच सगळ्यात मोठा प्रश्न सध्या पदवीधरांच्या समोर आहे। नक्कीच हा रोजगार ज्या पदवीवरती मिळतो आणि त्या पदवीमध्ये जो अभ्यासक्रम असतो त्या अभ्यासक्रमामध्ये काय बदल करायला पाहिजे, सध्याचा जो शैक्षणिक आराखडा आहे, शिक्षणाची जी पद्धत आहे अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत काय अवस्था आहे सध्या, सामान्य कुटुंबातला विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकतो का? अगदी बरोबर, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काही व्यावसायिक कोर्सेस जर सोडले, आता व्यावसायिक कोर्सेस मुळात एका विशिष्ट व्यवसायासाठी शिक्षण देणारे असतात पण तिथेही सध्या नोकरीची कुठलीही संधी राहिलेली नाही किंवा कमी प्रमाणामध्ये संधी आहे। रेग्युलर पदवीचे शिक्षण जे आहे त्या पदवीच्या शिक्षणामध्ये स्पेशलायझेशन आणणं आवश्यक आहे की जेणेकरून विद्यार्थी एका विशिष्ट सगळ्याच गोष्टी शिकण्यापेक्षा मला ज्या गोष्टीमध्ये करिअर करायचं आहे, ज्या गोष्टीमध्ये मला नोकरी करायची आहे, त्याचं शिक्षण जर त्यानं जर खोलात जाऊन घेतलं तर त्याला त्या क्षेत्रामध्ये संधी निर्माण होऊ शकते। मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या। तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर माणेबंधू विटा। आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा।
त्या क्षेत्रामध्ये तो नोकरी करू शकतो. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज कॉमर्स ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला खात्री नाही की मी बँकेमध्ये नोकरी करेन का नाही, कारण 12वी पास झालेला विद्यार्थीही बँकेमध्ये नोकरी करू शकतो, क्लर्क ह्या पदावरती नोकरी करू शकतो. तसं कॉमर्स ग्रॅज्युएशनवाल्या पुढे संधी आहेच अशी खात्री नाही. सर्वच ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यामध्ये अशा पद्धतीची अवस्था आहे की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करायचं हे ते ठरतच नाही, त्याच्यानंतर ते ठरवलं जातं. ही शोकांतिका आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे. निश्चितपणे त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे की जेणेकरून विद्यार्थ्याला 10वीनंतर किंवा 12वीनंतरच कळायला पाहिजे की मी कुठल्या क्षेत्रामध्ये काम करणार आहे, आणि त्या क्षेत्राचंच त्यांना ज्ञान घेतलं पाहिजे. नक्कीच. आता मला या मुद्द्याकडे यायचं आहे. आत्ता तुम्ही हे जे काम तुमचं घेऊन जात आहात पदवीधर मतदारांच्यापर्यंत, हे तुम्ही आत्तापर्यंत केलेलं काम काय आहे, कुठल्या क्षेत्रात तुम्ही योगदान दिलेलं आहे? मी सुरुवातीलाच माझी ओळख करताना सांगितलं की मी इंजिनिअरिंग कॉलेजवर प्राध्यापक आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सच्या रोजगारासाठी आजपर्यंत बरेचसे कार्यक्रम मेळावे आपण आयोजित केलेले आहेत की ज्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होईल. बऱ्याचशा काही कंपन्यांशी संपर्क साधून बऱ्याच आपल्या भागातील विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत. ह्या गोष्टीला मर्यादा येतात. म्हणजे आपण जे करतो एक शिक्षक म्हणून किंवा एक सहकारी म्हणून आपण विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत असतो किंवा सहकार्य करत असतो, मुळामध्ये ही व्यवस्था किंवा ज्या ठिकाणी हे निर्णय घेतले जातात त्या निर्णय प्रक्रियेमध्ये जोपर्यंत आपण जाणार नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही. आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जोपर्यंत आपण हा विषय रेटणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टीवरती गांभीर्यानं काम होणार नाही. आणि म्हणून प्रामुख्यानं आपण ही निवडणूक लढवतो आहे की सर्वसामान्य पदवीधरांचे प्रश्न ठाऊक असणारा प्रतिनिधी विधिमंडळामध्ये जावा, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं शासनाकडे रेटा लावावा, आणि या अनुषंगानं काम करण्यासाठी निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला आहे. मुळात मी राजकारणी नाही हे तुम्हालाही ठाऊक आहे. मी एक शिक्षक आहे. एखादा शिक्षक आपली नोकरी सोडून निवडणूक लढवण्याचा निर्णयच मुळात का घेतो? कारण बऱ्याच वर्षापासून ह्या प्रस्थापितांच्याकडून किंवा ह्या पदवीधर क्षेत्र मतदारसंघामध्ये निवडून आलेल्या आमदारांच्याकडून निराशा झाल्यामुळे आणि आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पदवीधरांच्या समोर पदवीधरांसमोर जे अनिश्चिततेचं वातावरण आहे ते असल्यामुळे याच्यावरती तोडगा काढण्यासाठी हे प्रश्न मांडण्यासाठी किमान हे प्रश्न मांडले तरी पाहिजेत हे प्रश्न मांडण्यासाठी हे निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला. भारताच्या प्रत्येक गोष्टीवरती जातीचा मोठा परिणाम होत असतो, तो प्रभाव राहतो, आणि या निवडणुकांच्या राजकारणात देखील जातींचा एक मोठा प्रभाव आहे. जे जातीचं कार्ड आहे ते प्रत्येकच राजकीय पक्षांच्याकडून खेळलं जातं. यामध्ये जो मोठ्या संख्येनं जो समाज आहे, जी जातीची संख्या मोठी आहे, त्यांना राजकीय फायदा नेहमीच मिळत असतो. या सगळ्या राजकारणामध्ये आपण ज्या घटकाचं प्रतिनिधित्व करताय, नेमकी जातीची समीकरण काय आहे किंवा ते कसं तुम्ही हे करणार आहात? अगदी बरोबर आहे. हे तुम्ही जो विषय मांडला की महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं राजकारण हे 100% जातीवरती चालतं. अमुक जातीचा उमेदवार असेल आणि त्या जातीची संख्या जर मतदारसंघामध्ये जास्त असेल तर त्याला निवडून येण्याची शक्यता जास्त असते. मुळात हे चित्र किंवा हे आपल्यावरती बिंबवलं गेलं आहे. अशा पद्धतीनं ही व्यवस्थाच मुळात असायला नाही पाहिजे. योग्य उमेदवाराला संधी त्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी मिळायला पाहिजे. पदवीधर मतदारसंघ हा इतर मतदारसंघापेक्षा वेगळा आहे. थोडा इतर मतदारांच्यापेक्षा हा शून्य मतदार म्हणून याला ओळखला जातो. आणि या मतदारसंघामध्ये जात हा फॅक्टर चालणार नाही. मुळात मी OBCचं प्रतिनिधित्व करतो, एका OBCतल्या छोट्या समाजामध्ये मी जन्माला आलो हा विषय जरी असला तरी पदवीधरांच्या निवडणुकीमध्ये पदवीधर हीच जात असली पाहिजे आणि पदवीधर हाच धर्म असला पाहिजे. जो पदवीधरांचे प्रश्न सोडवतो तो पदवीधरांचा प्रतिनिधी असला पाहिजे. तो अमुक जातीचा आहे तमुक जातीचा आहे असा असण्यापेक्षा पदवीधरांच्याविषयी जाण असणारा कळवळ असणारा तो प्रतिनिधी असावा असं माझं प्रामाणिक मत आहे. शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडवणारा प्रतिनिधी जायला पाहिजे, म्हणजे शिक्षक जातीचा प्रतिनिधी जायला पाहिजे. पदवीधरांच्यामध्ये पदवीधर जातीचा प्रतिनिधी जायला पाहिजे. निदान महाराष्ट्रातल्या माझ्या या माध्यमातून मला सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करायचं आहे की निदान ह्या मतदारसंघात जात बघितली जाऊ नये, नाहीतर मग पुन्हा तेच प्रश्न समोर येतील. पुन्हा तेच प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शासन त्या ठिकाणी निर्णय घेणार नाही आणि ही परिस्थिती बदलणार नाही. जोपर्यंत आपण वेगळे निर्णय घेणार नाही तोपर्यंत निश्चितपणे परिस्थिती बदलणार नाही अशी वस्तुस्थिती आहे. तुम्ही ज्या तालुक्यातून येत आहात त्या लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने लाखो मतं मिळवलेली होती आणि तुमचं जे संघटन आहे काय नेमका सध्या तुमची रणनीती आहे? शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय.
प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. काय सध्याची अवस्था आहे? अगदी तुम्ही सांगितलं तसं, सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये 100% वंचितची ताकद खूप मोठी आहे. मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं आणि ती मुळात वंचितची ताकद आहे. आणि जसं सांगलीमध्ये ताकद आहे तसं पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात जर आपण आढावा घेतला तर वंचितची एक खूप मोठी ताकद आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघून दिसून येते. पदवीधर निवडणुकीमध्ये मला निश्चितपणे त्याचं सहकार्य होतंच, कारण ही सर्व ताकद आज आपल्या माझ्या पाठीशी ह्या निवडणुकीमध्ये उभी आहे आणि शून्य मतदार खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या पाठीशी उभा आहे. निश्चितपणे पदवीधर निवडणुकीत जर विचार केला तर ही ताकद 100% विजयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी पुरेश असणारी ताकद आहे. तुमची नेमकी लढाई आता कोणासोबत होणार आहे? भारतीय जनता पार्टीचे संग्राम देशमुख आहेत की अरुणांना लढ, नेमका संघर्ष शेवटपर्यंत कोणासोबत होणार आहे? पश्चिम महाराष्ट्र हा पूर्वीपासून कारखानदारांचा किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिला म्हणला जायचा, परंतु पदवीधर मतदारसंघामध्ये पूर्वीपासून भाजपचा उमेदवार निवडून येतो. म्हणजे एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीचं सहकारी जाळं ह्या भागामध्ये आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात लढाई म्हणायला काही हरकत नाही. आणि पूर्वीपासून पदवीधर मतदारसंघामध्ये उमेदवार पदवीधरांचा भाजपचा असल्यामुळे भाजपबरोबर ही लढाई आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही राजकीय पक्षांच्या मध्ये एकमेकामध्ये चुरस लागेल, म्हणजे ते दोघं एकमेकाशी स्पर्धा करत बसतील आणि वंचित बहुजन आघाडी खूप पुढे निघून जाईल. निश्चितपणे वंचित बहुजन आघाडी ह्यावेळी निवडून येईल, जिंकून येईल. काल बाळासाहेबांचा दौरा होता, बाळासाहेब सुद्धा या मतदारसंघामध्ये त्यांच्या भेटी वाढत आहेत, सोलापूरला ते जाऊन आले. या सगळ्यामध्ये बाळासाहेबांचा नक्की कसा प्रचार सुरू आहे, काय त्यांचा मेसेज आहे? सध्या बाळासाहेबांनी सुरुवातीला पक्षाची एक आढावा बैठक घेतली, त्या बैठकीतून कामाचं स्वरूप ज्या पद्धतीनं आपलं काम चाललं आहे ते कामाचा आढावा त्यांनी 5 जिल्ह्यामधून घेतला. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी जी माहिती मिळवली किंवा पक्षाच्या माध्यमातून जी माहिती त्यांच्यासमोर आली आणि सध्याची परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतल्यानंतर असं त्यांच्या लक्षात आलं की ह्या निवडणुकीमध्ये 100% वंचित बहुजन आघाडी विजय होण्याची शक्यता आहे. स्वतः साहेबांनी ही निवडणूक आपल्या खांद्यावरती घेतली. काल साहेबांचा सांगली कोल्हापूर सातारा दौरा झाला, सोलापूरला उद्या ते आहेत, त्यामुळे स्वतः जातीनं लक्ष घालून साहेब ही निवडणूक पार पाडत आहेत, कारण यशाची शक्यता जास्त आहे. अगदी आम्ही विजयाच्या उंबरठ्यावर आहोत, फक्त वाट 4 बघायची आहे की ज्या दिवशी निकाल आपल्या ह्या निवडणुकीचा लागेल. ग्रामीण भागामध्ये एखादा व्यावसायिक असतो, तो उन्हाळ्यात आईस्क्रीम विकतो, तोच व्यावसायिक जेव्हा शाळा सुरू होते त्यावेळेस तो पेरू विकत असतो, दुसऱ्या सीझनला दुसरं काहीतरी विकत असतो. अशाच प्रकारे ह्या पदवीधरच्या उमेदवारीच्या निमित्तानं आपल्याला असं दिसून येतं की अगोदर सुद्धा विधानसभा लढवलेली लोक जी आहेत तीच आज रिंगणात आहेत. अगोदर वेगवेगळ्या निवडणुका जे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवलेली लोक आज पुन्हा तीच मैदानात आहेत. या लोकांना पदवीधरांचा पुळका आहे की केवळ त्यांना आमदार होऊन पुढे जायचं आहे? अगदी बरोबर आहे सागरजी. उन्हाळ्यात आईस्क्रीम विकणारा आणि उन्हाळा संपल्यानंतर पेरू विकणारा ह्याचं पोट रिकाम असतं आणि पोट भरण्यासाठी तो करतो. वास्तविक हे प्रस्थापित आत्ता जे निवडणुकीमध्ये उभे आहेत यांची पोटं भरलेली आहेत, हे गर्भश्रीमंत आहेत आणि यांना सर्वसामान्यांचा कळवळ असण्याचा काहीच प्रश्न नाही. जर यांना सर्वसामान्यांचा कळवळ असता तर कारखान्याची बिलं थटली नसती. अक्षरशः दिवाळीमध्ये लोक कारखान्याच्या दारामध्ये होती तरीसुद्धा त्यांच्याविषयी कळवळ ह्यांना आला नाही. अगदी दुसरे उमेदवार जे सुद्धा स्वतः कारखानदार आहेत ते सुद्धा ह्या विषयावरती भाष्य करत नाहीत. अशा पद्धतीचं एकमेकाचं सोयीचं राजकारण हे दोन्ही उमेदवार करताना आपल्याला बघायला मिळतं. सर्वसामान्य लोकांची काम करण्याची कळवळा किंवा सर्वसामान्य लोकांच्या विषयी असणारा कळवळा ह्याचा अभाव या उमेदवारांच्यामध्ये किंवा प्रस्थापितांच्यामध्ये दिसून येतो. आपलं एकच म्हणणं आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा कळवळा असणारा प्रतिनिधी विधिमंडळात जावा, त्यांचे प्रश्न मांडणारा प्रतिनिधी विधिमंडळात जावा. तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे. अगदी आईस्क्रीम विकणाऱ्याचा आणि पेरू विकणाऱ्याचा पोरगा जोपर्यंत विधिमंडळात जाणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचं आणि महाराष्ट्राचं चित्र बदलेलं आपल्याला दिसणार नाही. सोमनाथ साळुंके हे ज्या वंचित घटकाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्या घटक ते सगळे घटक आणि पदवीधर जे मतदार आहेत ते त्यांना मतदान करतील अशी आशा त्यांना आहे. आपण त्यांना त्यांच्या या उमेदवारीसाठी शुभेच्छा देऊया आणि इथंच थांबूया. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण
हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।